मुंबईच्या सुरक्षेचा विचार करून उच्च न्यायालयानं उड्डाण पुलांखाली पार्किंग न करण्याचे आदेश दिले होते, मात्र त्या आदेशांची कशी पायमल्ली होते आणि कसा मलिदा लाटला जातोय पाहूया. सर्व उड्डाण पुलाखाली वाहनं पार्क करण्यास मनाईचे आदेश हायकोर्टानं दिले होते. 2016 साली हे आदेश देण्यात आले, मात्र या आदेशांचं उल्लंघन होत असल्याचं समोर आलंय. उड्डाण पुलांखाली चक्क पेन पार्क सुरू असल्याचं समोर आलंय. तक्रार दाखल करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करतंय. वाहनं निष्कासित करण्यासाठी निविदा मागवल्याचं माहितीच्या अधिकारात सांगण्यात आलंय. कुर्ला है सीएसटी रोड पे, वहाँ पे एक संत रविदास जो है ब्रिज है, उसके नीचे जो है इलीगल पार्किंग चली है. तो मुझे कहीं ना कहीं लगा कि जो है इस बारे में कोई आरटीआई फाइल करना चाहिए. तो मैंने एमएसआरडीसी को एक आरटीआई फाइल किया कि ये जो ब्रिज कब बना, इसकी लागत क्या है और इसके जो है इलीगल जो पार्किंग चल रही है वो निकालने की जिम्मेदारी किसकी है और अब तक आपने क्या पत्र व्यवहार किया हुआ है और जो है इसके लिए जिम्मेदार कौन है. तो उन्होंने जो मुझे जवाब दिया कि मतलब ये जो एमएसआरडीसी के हद में आता है और जो है इसके लिए जो है जब तक कार्रवाई नहीं उसके लिए पुलिस और हम दोनों जिम्मेदार हैं. मुंबईतल्या अनेक उड्डाण पुलांखाली अवैध पार्किंग सुरू असल्याचे प्रकार झी मीडियाने उजेडात आणले होते. कुर्ल्यातलं प्रकरण देखील झी मीडियाने उघड केलं होतं. पेन पार्क मधून सुमारे 35 लाखांची रक्कम महिन्याकाठी मिळते, मग ती जाते कुठे? या अवैध पार्किंगला जबाबदार कोण याचं उत्तर आहे पोलीस आणि रस्ते विकास महामंडळ. माहितीच्या अधिकारात ही बाब समोर आली आहे. 19 दिसंबर के दिन उन्होंने एक पेपर में जो है ये दिया हुआ एडवर्टाइजमेंट दिया है कि कॉन्ट्रैक्टर जो अपॉइंट करेंगे और उसके बाद जो है इलीगल पार्किंग हटाएंगे. तो मेरा सवाल ये है कि अब तक इन्होंने 1.5 साल 2 साल हो गए, अब तक इन्होंने इसके ऊपर काम क्यों नहीं किया? इनके अंदर इनका क्या रोल है? कहीं ये भी इन्वॉल्व है ये सब चीज़ों में जो है, तो इसकी भी जाँच की जानी चाहिए जो है. ही पार्किंग मोठ्या नेत्याच्या आशीर्वादाने सुरू असल्याचा आरोप स्थानिक करतायत. पोलिसांनी कारवाई केलेली नाही. कारवाईसाठीचं पत्र पोलिसांना दिल्याचं रस्ते विकास महामंडळाचं म्हणणं आहे. मग पोलीस कारवाई का करत नाहीत? संबंधित विभागाने ती वाहनं काढून घ्यावीत यासाठी त्यांना लेखी पत्रव्यवहार आम्ही केलेला आहे आणि ही संबंधित विभागाची जागा असल्यामुळं त्या डिपार्टमेंटनी ही कारवाई हाती घेतल्यानंतर त्यासाठी लागणारा जो काही मनुष्यबळ पोलीस बंदोबस्त लागणार आहे तो पुरवण्यासाठी आम्ही तयार आहोत. अशा प्रकारच्या लेखी पत्रव्यवहार देखील आम्ही संबंधित विभागाला केलेला आहे. ज्यांच्यावर जबाबदारी आहे अशा दोनही संस्था एकमेकांवर आरोप करतायत. न्यायालयाच्या आदेशांची पायमल्ली करत लाखोंची माया जमवली जाते. या ठिकाणी एका उद्यानाची मागणी स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांनी केली आहे, पण त्याऐवजी पार्किंग मधून मलिदा लाटण्याचं काम सुरू आहे. उड्डाण पुलाखाली असलेली पार्किंग काढण्याचे आदेश असताना सुद्धा या आदेशाकडे दुर्लक्ष करीत अजूनही पार्किंग काय तर पेन पार्क सुद्धा सुरू आहे. या पार्किंगला रस्ते विकास महामंडळ आणि पोलीसच जबाबदार असल्याचे रस्ते विकास महामंडळानेच कळवले आहे. मग अजून कारवाई का करत नाहीत? कोणत्या मुहूर्ताची वाट पाहत आहेत की काही दक्षिणा मिळते आहे म्हणून कारवाईसाठी हात पुढे येत नाही आहेत? मुंबईची सुरक्षा लक्षात घेता ही बाब फार गंभीर आहे, मात्र या गंभीरतेने याकडे पाहिलं जात नाही. त्यामुळेच या प्रशासनावर गंभीर गुन्हे दाखल होण्याची गरज निर्माण झाली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन दुबेसह प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.